नमस्कार विद्यार्थ्यांना माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत येत्या सहावीतल्या गणित या विषयातला धडा क्रमांक दुसऱ्याचा सरावसंचा दोन तर चला पाहूयात सरावसंचा दोनामध्ये काय काय प्रश्न जोड़या लावा। जोड़या लावा दिले आहेत ते तर इथे पहिला प्रश्न आहे जोड्या लावा जोड्या लावा म्हणजे ह्यामध्ये पहिल्या भागामध्ये दिले कोणाचे माप तर ह्या कोणाना काय काय नावे आहेत किंवा कुठल्या नावाने ओळखले जाते तर ती नावे ह्या दुसऱ्या भागात म्हणजे कोणाच्या प्रकारामध्ये दिली आहेत तर आपल्याला काय करायचंय एकशे ऐंशी अंशाचा कोणाला जे नाव आहे ते इथे शोधायचं आणि त्याला बाणाने जोडायचं तर चला पाहूयात पहिलं उत्तर तर एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो सरळ कोण तर तुम्ही पाहू शकता एकशे ऐंशी कोणाला आपण सरळ कोणाने जोडले त्यानंतर दोनशे चाळीस अंशाचा कोण म्हणजे कुठला तर आपल्याला व्याख्या माहिती पाहिजेत पहिली एक व्याख्या आहे ती म्हणजे विशाल कोणाची नव्वद अंशापेक्षा मोठ्या कोणास परंतु एकशे ऐंशी पेक्षा लहान कोणास आपण विशाल कोण म्हणतो त्यानंतर येते प्रविशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा परंतु तीनशे साठ अंशापेक्षा लहान अशा कोणाला म्हणतात प्रविशाल कोण तर एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा दोनशे चाळीस आहे परंतु तीनशे साठ पेक्षा छोटा आहे म्हणजेच हा झाला प्रविशाल कोण तर याला आपण जोडूयात सी बरोबर त्यानंतर येतो तीनशे साठ अंश म्हणजेच एक पूर्ण चक्र फिरून आपण जेव्हा पुन्हा त्याच जागी येतो म्हणजे आपले जातात तीनशे साठ अंश आणि अशा कोणाला म्हणतो आपण पूर्ण कोण तर आपण त्याला डी ला तीना बरोबर बाणाने जोडले आणि सगळ्यात शेवटी आहे शून्य अंश शून्य अंश म्हणजे कुठला शून्य कोण तर याला आपण जोडूया तर अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावा करायचे आहे किंवा जोड्यालावांचा प्रश्न सोडवायचा आहे आता या पाहू पुढचा प्रश्न कुठला तो आता प्रश्न क्रमांक दोन दिले खाली कोणाची मापे दिली आहेत आणि त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा म्हणजेच काय आपल्याला ओळखायचंय पंचहत्तर अंशाचा कोण म्हणजे याचे नाव काय किंवा कुठल्या कोणाचा प्रकार आहे किंवा शून्य अंशाचा कोण म्हणजे हा कुठल्या कोणाचा प्रकार आहे तर चला एक एक करून आपण याची उत्तर घेऊ तर सर्वात पहिले पंचहत्तर अंशाचा कोण म्हणजे कुठला तर आपल्याला व्याख्या माहिती पाहिजे लघु कोणाची लघु कोण कोणाला म्हणतात ज्याचे माप शून्य अंशापेक्षा मोठे परंतु नव्वद अंशापेक्षा लहान आहे तर त्याला म्हणतात लघुकोण तर अशी जर आपल्याला व्याख्या माहिती असेल तरच आपण या सर्व कोणांची उत्तरे देऊ शकतो तर पहा पहिला आहे लघुकोण दुसरा आहे शून्य अंशाचा म्हणजे शून्य कोण दोनशे पंधरा अंश म्हणजे काय एकशे ऐंशी पेक्षा मोठा परंतु तीनशे साठ अंशापेक्षा लहान तो म्हणजे प्रविशाल कोण तीनशे साठ अंशाचा सा कोण म्हणजे पूर्ण कोण एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे सरळ कोण एकशे वीस अंश म्हणजे काय नव्वद अंशापेक्षा मोठा परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान तर त्या कोणाला म्हणतात विशाल कोण त्यानंतर येतो एकशे अठ्ठेचाळीस तोही विशाल कोणच झाला आणि सगळ्यात येतो म्हणजे नव्वद अंश सेल्सिअस म्हणजेच काय त्याला बोलतात काटकोण तर अशा प्रकारे जर आपल्याला व्याख्या माहिती असेल तरच आपण यांचे कोणाचे प्रकार आपण ओळखू शकतो आता जाऊयात तिसरा प्रश्नाकडे इथे पहा काय दिले तीन तिसरा प्रश्न आहे खालील आकृत्या पहा व कोणाचे प्रकार लिहा म्हणजे ह्या आकृत्यांचा अभ्यास करून आपल्याला लिहायचा आहे कोण कुठला किंवा हा ए बी सी हे जे आकृत्या दिल्या आहेत तर त्याचा कोण कुठला तर आपण पाहू शकता हा ए मध्ये हा कोण नव्वद अंशापेक्षा लहान आहे म्हणजे हा झाला लघु कोण हा बरोबर नव्वद अंशाचा आहे कारण ह्या आहे नव्वदंश दाखवायचा चिन्ह काटकोण त्रिकोणाचे चिन्ह म्हणजे हा झाला काटकोण त्रिकोण आणि हा पहा हा कोण पूर्ण एकशे ऐंशी असा सरळ होतो पण एकशे ऐंशी वर्षापेक्षा पुढे गेला म्हणजे हा झालाय प्रवेशाल कोण तर अशा प्रकारे प्रणांचा आपल्याला प्रकार पाहायचा आता अजून तीन आहेत त्याचा आपण अभ्यास करू तर आता ही बघा पुढची आकृती इथे हा कोण पूर्ण फिरून असा सरळ झाला म्हणजे हा झाला सरळ कोण आता हा कोण अजूनही जागेवर म्हणजे आहे तर हा झाला शून्य कोण आणि हा कोण पहा हा पूर्ण फिरून पुन्हा शून्य ठिकाणी आला झाले म्हणजे हा झाला पूर्ण कोण पाहू शकता डी ऑप्शन आहे डी पर्याय सरळ कोणाचा ई पर्याय शून्य कोणाचा आणि शेवटचा एफ म्हणजे पूर्ण कोण आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आपण सोडूया तर चौथा कोण मापकाच्या सयाने लघु कोण काटकोण आणि विशाल कोण काढा आता लघु कोण म्हणजे इथे आपल्याला सांगितले नाही की कि किती अंशाचा कोण आहे तर आपण कुठलाही अंशाचा कोण आपण घेऊ शकतो परंतु तो, तो नव्वद अंशापेक्षा लहान आणि शून्य अंशापेक्षा मोठा पाहिजे काटकोण म्हणजे बरोबर नव्वद अंशाचा कोण आणि विशाल कोण म्हणजे काय तर एकशे ऐंशी पेक्षा लहान परंतु नव्वद अंशापेक्षा मोठा तर यामधला कुठलाही अंशाचा कोण आपण घेतला तरी चालेल तर चला आपण पहिल्यांदा काढूयात लघु कोण म्हणजे पेक्षा नव्वद पेक्षा लहान परंतु शून्यापेक्षा मोठा असलेला कोण आपल्याला काढायचा आहे तर आपण पहिल्यांदा एक किरण काढू आता ह्या किरणाच्या बरोबर वरती आपल्याला कोण मापक ठेवायचा आहे तो कसा तो पहा बरोबर शून्य अंशाची लाईन ह्या किरणावरती आली पाहिजे आणि हा जो आरंभ बिंदू आहे किरणाचा बरोबर या नव्वद अंशाखाली एक छोटासा एक छोटासा एकदम छोटासा असा एक, एक बिंदू असतो त्यावरती हा शिरोबिंदू राहिला पाहिजे आता मी म्हटले आपलं लघुकोन म्हणजे काय नव्वद अंशापेक्षा लहान कुठलाही कोण चालेल तर मी एक काम केले इथे आपण बरोबर पंचेचाळीस अंशावरती एक बिंदू काढला आता आपण कोण मापक काढून टाकू आणि बरोबर या शिरोबिंदू पासून एक किरण काढू जो बरोबर ह्या बिंदूला छेदून जाईल आणि हा झाला आपला लघुकोन तर अशा प्रकारे आपल्याला कोण मापकाच्या सह्याने सर्व कोण काढायचे आहेत तर जाऊया आता पुढच्या कोणाकडे जो आहे काटकोन आता काटकोन म्हणजे काय तर बरोबर अंशाचा कोण तर चला पुन्हा एकदा किरण काढू त्यावरती मापक ठेवू आणि ह्या बरोबर अंशाच्या वरती एक आपण छोटासा बिंदू किंवा टिपका काढू आता कोण मापक काढून ह्या शिरोबिंदू पासून या शिरो बरोबर बिंदू मधून जाणारे किरण काढू आणि हा झाला आपला काटकोन आणि आता सगळ्यात शेवटचा म्हणजे विशालकोन आता विशालकोन म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान तर कुठलाही कोण घेतला किंवा कुठल्याही अंशाचा कोण घेतला तरी चालेल तर पहिल्यांदा किरण त्यावरती आपले कोण मापक आणि नव्वद अंशापेक्षा मोठा कुठलाही चालेल परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा एक लहान तर मी एक काम केले इथे बरोबर दीडशे अंशावरती मी एक बिंदू काढला आता कोण मापक काढूया आणि बरोबर या शिरोबिंदू पासून या बिंदू मधून एक किरण काढू आणि अशा प्रकारे हा बनला आपला विशाल कोण तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोण कोण मापकाच्या सह्याने काढू शकतो तर चला आज आपण काय काय शिकलो तर आज आपण पाहिलेत सराव सरावसनच्या दोनामध्ये आपण काय काय सोडवलं ते आपण पहिला प्रश्न सोडवला जोड्या लावा ज्यामध्ये आपल्याला व्याख्या माहिती असणे सर्व कोणाच्या सगळ्यात महत्वाचे त्यान त्यानंतर अंशाचे कोण दिलेत त्यावर आपल्याला पक ओळखायचे होते कुठल्या प्रकारचा कोण आहे तो त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा आपल्याला व्याख्या महत्वाची आणि तिसरा प्रश्न म्हणजे असा की आपण काटकोण लघोकोने विशाल कोण कोण व्यापकाच्या सह्याने काढला तर आपण जो तिसरा प्रश्न सोडवला तो सगळ्यात महत्वाचा कारण त्याचीच मदत घेऊन आपण पुढे येणाऱ्या धड्यांमध्ये भूमितीचे वेगवेगळ्या प्रकारचे कोण यांचा अभ्यास करणार आहोत किंवा त्या कोणांवरती आपण प्रक्रिया करू तर चला आज आपण इथेच थांबूया धन्यवाद